महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती माननीय श्री प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नहाटा साहेब व शरद नवले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश व अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुलदादा जगताप हे होते. शेवटी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार बोलताना म्हणाले की पत्रकार अनेक वेळा प्रश्न विचारतात की सरकार किती दिवस टिकेल. त्यावर मी एवढेच म्हणेन की जोपर्यंत 145 आकडा त्यांच्याजवळ आहे तोपर्यंत सरकार टिकेल. आकडा ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी हे सरकार पडलेले दिसेल. श्रीगोंदा तालुक्यात आलो की श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना. नगर परिषदेच्या कामावर त्यांनी संताप व्यक्त करून बोलताना म्हणाले महाराष्ट्र सरकार मुख्यादी यांच्यावर दरमहा लाखो हजार रुपये खर्च करून त्यांना वेतन देत असते. त्यामुळे त्यांचे हे काम आहे की त्यांनी या कामावर लक्ष ठेवून योग्य ते प्रकारची काम करून घ्यावीत. मात्र मुख्याधिकारी करतात तरी काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेना उधाण आले होते. ज्या ज्यावेळी मी श्रीगोंदाला येतो त्या त्यावेळेस रस्त्यामध्ये डिवायडरचे काम चालू असते. चार चार वर्ष झाले तरी डिवायडरचे काम पूर्ण होत नाही. शहरामध्ये स्वच्छता नाही, रस्ते व्यवस्थित नाहीत. अनेक प्रश्नावर त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतले. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. यावेळी निलेश लंके यांचे तोंड भरून कौतुक केले. माजी आमदार राहुल जगताप अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीगोंदा तालुक्यात स्वबळावर लढणार आहे. तसेच बाळासाहेब नहाटा यांना शुभेच्छा देताना जगताप म्हणाले की नहाटा यांची भूमिका तालुक्याच्या राजकारणात किंगमेकरची राहिली आहे. त्यामुळे आता पक्षाला बळकटी मिळणार आहे. परंतु पहिले नहाटा कोणत्या पक्षात होते हेच आतापर्यंत कोणाला नेमकं कळलं नाही. परंतु आता अजितदादामुळे नहाटा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यांचे आभारी आहे. आता मुख्यमंत्री होईपर्यंत राष्ट्रवादी संघ ठाम रहा अशा कोपरखळ्या त्यांनी मारल्यामुळे उपस्थितांमधून देखील हशा पिकला. बाळासाहेब नहाटा बोलताना म्हणाले की तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी व कार्यकर्ते यांचे एकत्र मोठ दादा तुम्हाला बांधावी लागेल. इथून पुढचे सगळे आयुष्य राष्ट्रवादीसाठी घालणार आहे. येणाऱ्या विधानसभेला दादा सांगतील त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तालुक्यातून निवडून आणणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे. यावेळी पाडनेरचे आमदार निलेश लंके, आमदार संग्रामभैया जगताप, आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक बापू पवार, घनश्याम अण्णा शेलार, अहमदनगर, पुणे बारामती जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी जसं श्रीगोंद्याला येतोय तसं श्रीगोंद्यामध्ये डिवायडरचं काम चालू आहे. किती वर्ष काम चालतं मला तर काही कळलं नाही. मी पण बारामतीमध्ये एक नगरपालिका चालवतो. तुम्ही येऊन बघा, दर महिन्याला तुम्हाला तिथे दुसरं नवीन काहीतरी झालेलं दिसत. उगीच दोन दोन तीन तीन चार चार वर्ष कामच चाललंय डिवायडरच. रस्ते तर काय रस्ते का खड्डे का खड्डे का रस्ते तीच काय कळलं नाही. त्या डिवायडर मध्ये झाडं लावलेली नाही, स्वच्छता नाही. ते करायचं असतं, ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ती पार पाडायची असते. बाळासाहेब आपल्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं खूप काही वेगळं श्रीगोंद्याच्या परिसरामध्ये घडेल असंही अनेकांना वाटतं. त्याला मध्ये निश्चितपणे चांगलंच घडलं पाहिजे. आणि राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून असणारी राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999 झाली, त्या गोष्टीला आता बघता बघता 23 वर्ष त्या ठिकाणी होऊन गेली. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याच्यातून आम्ही पहिल्यापासून होतो, हे नंतर आलेले, हे मधी आलेले, हे असं एकमेकाच्या बद्दल बोलण्याचं काही कारण नाही. कुणी कधी आलं तर त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे का, नेतृत्व आहे का, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची क्षमता आहे का, या पद्धतीनं ते पाहिलं जाईल. आणि त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी पुढं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या सहकारांना संधी देण्याचं काम त्या ठिकाणी करत राहू. संबंधित बाळासाहेबांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव अशा प्रकारचा पक्ष आहे की जिथं कष्ट आणि काम करणाऱ्यांना मान त्या ठिकाणी मिळत असतो, कष्टाला देखील सन्मान मिळत असतो.
त्यामुळे काम करणाऱ्यांना संधी देणारा पक्ष म्हणून या पक्षाकडे बघितलं जातं. आज स्वर्गीय आर आर पाटील हयात नाहीये, परंतु एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आर आर पाटील एका कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्या ठिकाणी नेलेलं होतं. अशा पद्धतीनं अनेक लोकांना संधी देण्याचं काम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील बाळासाहेबांनी त्यांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून राष्ट्रवादी पक्षाला कसा फायदा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा त्याला साजेशी काम कसं होईल, जबाबदारी कशी पार पाडता येईल, याकरताच सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेले नाही. हे जरी बसलेले तरी ते मला पत्रकार मित्र विचारत असतात, दादा किती किती दिवस हे सरकार टिकेल. मी सरळ सांगतो, 145 चा आकडा त्यांच्याजवळ आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल. तो आकडा कमी झाला की ते पडेल. साधं गणित आहे. आमच्या सरकारला त्यावेळेस काय काय म्हणायचे, आता 25 वर्ष सरकार टिकेल. अरे म्हणलं 5 वर्ष टिकू दे, 25 वर्ष पण काय. आता काही काही जण उचलली जीभ लावली टाळायला, कोण कुणाला बोलणार आहे. करोनाच्या काळामध्ये देखील निलेश लडकेंनी केलेलं काम जगाने त्या कामाचं कौतुक केलं. पट्ट्या एक तर इतका बारका रांगणारी असा, मी म्हणायचो अरे नको तिथं जास्त जवळजवळ काहीतरी बेडवाकडं होईल. नाही दादा, आपल्या मनामध्ये चांगली भावना असेल तर कशाला देव आपल्याला काय करेल. आणि बिचारा रात्रंदिवस 24 तास त्या लोकांच्या करता राबत होता, झटत होता, खचत होता, त्यांचा जीव कसा वाचेल हा प्रकारचा प्रयत्न करत असतो. आमदार असावा तर आमदार असा असाल की दादा इतके दिवस हे बाळासाहेब नाटा नेमके कोणत्या पक्षात आहेत हे आम्हाला सगळ्यांना दुर्बीण लावून तपासावं लागत होत. पण आज दादा ज्या ज्या वेळेस बाळासाहेब नाटांचं पक्ष कोणता हे जर कुणी देखील विचारलं तर त्याचं आम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता येत नव्हतं. मात्र आदरणीय अजितदादांमुळं आज बाळासाहेब नाटा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत हे आम्हाला सांगायला अतिशय अभिमान त्या ठिकाणी वाटतो. नेहमी खरं तर आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांच्या भूमिकेशी भूमिका घेऊन आदरणीय नाटा साहेबांनी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम केलं. मात्र पक्षात नसल्यामुळं खरं तर नेहमी त्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका सातत्याने ते त्या ठिकाणी घेत असायचे. पण या निमित्ताने खरं तर बाळासाहेब आता आपला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि या सर्व या ठिकाणी आदरणीय दादा असतील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर असतील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातून आलेल्या विविध सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मी नाटासाहेब आपल्याला या निमित्ताने एक विनंती करणार आहे की आज आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेला आपण आता जोपर्यंत आदरणीय दादा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पक्ष सोडायचा नाही, ही देखील विनंती या निमित्ताने मी उपस्थित सर्वांच्या वतीनं करणार आहे. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री झालात आदरणीय साहेबांनी आणि आपण या ठिकाणी आमचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आहे ह्याच्यात आपण लक्ष घालून हा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सुटेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी बोगद्याचा प्रश्न आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि हा बोगद्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची शेवटच्या बैठकीत त्या ठिकाणी घेऊन त्या प्रश्नाला सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी देण्याचं काम केलं. म्हणून या श्रीगोंदा तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने दादा आम्ही आपले आभार या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर दादा वेगवेगळ्या अडीअडचणींमधून या ठिकाणी तालुक्यातला सर्वसामान्य माणूस काम करत असताना त्याच्या शेतीसाठी पाण्याचा विषय आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आणि म्हणून कुकडीचा देखील प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यात लक्ष घातलं आणि शेवटच्या मीटिंगमध्ये मंत्रिमंडळाचा तो विषय घेऊन त्या ठिकाणी मंजूर करून देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि म्हणून दादा उद्याच्या देखील काळामध्ये सत्ता असली नसली तरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये काही फरक पडत नाही दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय साहेबांवर आणि तुमच्यावर प्रेम करून या ठिकाणी प्रेम व्यक्त करणारा हा तालुका आहे, तुमच्यावर प्रेम व्यक्त करणारा तालुका आहे, तुमचा या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असतो दादा. आम्हाला सत्तेपाशी काही नाही. उद्याच्या काळामध्ये दादा आपण या ठिकाणी मुख्यमंत्री झाला पाहिजे, एक कणखर नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं पाहिजे जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटतील आणि म्हणून जोपर्यंत दादा या ठिकाणी आपण मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाचे एक जे सार्वजनिक प्रश्न आहेत हे प्रश्न घाईघाई त्या ठिकाणी सुटणार नाही. आणि म्हणून मी या निमित्तानं आमच्या तालुक्यातल्या आम जनतेला या ठिकाणी विनंती करणार आहे की आदरणीय साहेबांनी दादांनी आपल्याला नेहमी भरभरून दिलंय, उद्याच्या देखील काळात आपल्याला साहेब असतील दादा असतील जी जबाबदारी देतील ही जबाबदारी पार पडत
आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला सक्षमपणे मजबूत करण्याचे काम करायचं. दादा उद्याच्या काळात आता मार्केट कमिटीची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता या ठिकाणी होणार. दादा आपण आम्हाला किती जरी खवळला किती जरी बोललात तरी आम्ही आपलं सगळं बोलणं ऐकून घेऊ. मात्र दादा या श्रीगोंदा तालुक्यामध्ये उद्याच्या ह्या निवडणुका आम्ही सर्वजण सर्व नेते एकत्रित येऊन आदरणीय साहेब असतील तुम्ही असाल तुमच्या आशीर्वाद बरोबर घेऊन श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्व निवडणुका या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वतंत्रपणाने लढणार आहोत. आणि उद्या पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल ज्या ज्या निवडणुका असेल त्या त्या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्रपणा आहे त्या ठिकाणी झेंडा लावण्याचं काम करू एवढंच या निमित्ताने सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा उमेदवार उद्या श्रीगोंद्यातून आपल्या विधानसभेत पाठवण्याचं काम आम्ही आम्ही करू. परंतु आपण ही एक मोठ बांधून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेते मंडळांना एकत्र करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सक्षम प्रकारचं नेतृत्व आपण या तालुक्याला द्या. निश्चितपणे या तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो. आणि खऱ्या अर्थाने मी उल्लेख केला या तीन व्यक्तींचा खरंच ही माणसं समाजासाठी त्याग करणारी होती. परंतु ही माणसं गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या सारखे कार्यकर्ते पोरके झाले असं वाटत असताना दादा आपण आदर दिला आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघासारख्या एका महाराष्ट्राच्या 320 बाजार समितीचे नेतृत्व करण्याची संधी दादा आपण मला या ठिकाणी दिली. मी श्रीमंत तालुक्याच्या वतीने दादा आपलं मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची की दादा टिंबे आणि माननीय बोर्डाच्या संदर्भामध्ये मी आपल्याबरोबर चर्चा केली. बसलेले तमाम आमचे शेतकरी आहे हा तालुका डिंब्या माननीय बोर्डाच्या संदर्भामध्ये खूप आज काम बसलेलं आहे. आणि दादा आपल्याला विनंती आहे कायम आपण या तालुक्यावरती प्रेम केलं कायम आपण शेतकऱ्याला आदर देण्याचं काम केलं. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पवार परिवाराशिवाय या तालुक्यात कुणीच मदत केली नाही. आणि म्हणून दादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो की डिंब्या आणि माननीय बोर्डाच्या त्या प्रकल्पाला त्या ठिकाणी चालना द्या. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती खरेदी विक्री संघ त्या सगळ्या निवडणुका आता दादा लागलेल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यामध्ये बाजार समितीची मुदत संपली खरेदी विक्री संघाची मुदत संपली पंचायत समिती जिल्हा परिषद त्या सगळ्या निवडणुका उद्याच्या काळामध्ये आता त्या ठिकाणी लागणार आहेत. दादा मी तुम्हाला आश्वासन देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतःच्या बळावरती त्या ठिकाणी तालुक्यामध्ये त्या सगळ्या संस्था ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि विधानसभेला सुद्धा त्याला आपण निर्णय द्या हा तालुका या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने सांगतो. दादा मी विश्वास देतो की मार्केट कमिटीच्या बाबतीत आपलं जे धोरण होतं कृषी उत्पन्न बाजार समितीला ताकद देऊन मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करायची जी आपली भूमिका होती जी आपली तळमळ होती ती मला माहिती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आधार देऊन त्यांना सक्षमपणाने उभं करायचं काम आपल्याच नेतृत्वाखाली राज्यात त्या ठिकाणी करू. आतापर्यंत 9 जिल्ह्यांचा दादा दौरा केला त्या सगळ्याचा अहवाल मला आपल्याला द्यायचा होता परंतु तोपर्यंत सरकारची गडबड झाली. परंतु हरकत नाही तरीही आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सक्षमपणाने काम करून बाजार समिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती आणि मुंबई मार्केट कमिटी ही आपल्याला अत्यंत सक्षमपणाने त्या ठिकाणी त्याचं काम आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दाखवल्याशिवाय दादा मी राहणार नाही. 13 वर्ष बाजार समितीचा सभापती म्हणून काम केलं 1 रुपयाचा मानधन 1 रुपयाचा TADA आणि 1 रुपयाचा लाल तिकीट लावून व्हाउचर श्रीगोंदा बाजार समितीत बाळासाहेब नाटाचं नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुण्याला काम करतोय. दादा मी निर्णय घेतला की 1 रुपया सुद्धा त्या बाजार समितीतून घ्यायचा नाही अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दादा आपल्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मी या ठिकाणी अधिक सगळं घेणार नाही परंतु एका गोष्टीचा उल्लेख मात्र आज मला जरूर करावा वाटतो. समाजातल्याच लोकांनी मोठं केलं समाजाने मोठं केलं परंतु खऱ्या अर्थाने एका गोष्टीची दादांनाही या ठिकाणी कल्पना देतो की मी अत्यंत सगळ्या गोष्टीत संघर्ष करून अडचणीत आलो सगळ्या गोष्टी झाल्या परंतु या ठिकाणी माझा 24 वर्षाचा मुलगा मितेश यांनी ही परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने हा सगळा कार्यक्रम ही सगळ्या गोष्टी घडवण्यामध्ये त्याचं एक खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून त्याचं मी आज व्यक्तिगत मी त्याचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब